सांगलीतील परिस्थितीचा आढावा घेऊन वीस तारखेपासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होईल अशी शक्यता सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा के 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 विचार केला तर शिथिलता मिळाल्यानंतरही येथील एक टक्का उद्योग सुरू होणं मुश्किल आहे कच्च्या मालाची आयात आणि उत्पादित मालाची निर्यात तसेच कामगारांचा प्रश्न अडचणीचा बनला आहे बघूयात स्वप्नील एरंडोलीकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट काही जिल्ह्यामध्ये परिस्थितीनुसार निर्बंध कमी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये याविषयीच्या अडचणीची चर्चा सुरू झाली आहे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तसे संकेत दिले आहेत सांगली जिल्ह्यातील उद्योगासमोर देशातील लॉकडाऊन हटेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत सांगली मिरज कुपवाड या शहरी भागात तीन मोठ्या उद्योगिक वसाहती आहेत या ठिकाणी सुमारे एक हजार दोनशे कारखाने आहेत मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांनीही या वसाहती भरल्या आहेत ऑटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाऱ्या स्वेट पार्ट्सची कारखाने फाउंड्री यंत्रमाग फूड इंडस्ट्री सिमेंट आर्टिकल्स ॲनिमल फूड अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा राजस्थान पंजाब कोलकाता सुरत लुधियाना रायपूर चेन्नई मुंबई येथून येत असतो आता कच्च्या मालाची उपलब्धता नाही तयार केलेल्या मालाला पुन्हा बाजारपेठेचा प्रश्न येणार आहे हा मालाही अन्य जिल्ह्यात राज्यात परदेशात जात असतो याशिवाय कामगारांच्या उपलब्धतेचा प्रश्नही मोठा आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना येथील उद्योजकांना करावा लागतोय स्थानिक पातळीवर माल तयार करून तो स्थानिक बाजारपेठेत विक्री करणाऱ्या उद्योगांची संख्या एक टक्काच आहे त्यांनाही कामगारांच्या अडचणीस तोंड द्यावे लागणार आहे